नमस्कार शेजोवच्या या भागात आपण ऐकणार आहोत डोंबिवलीतील होम प्लॅटफॉर्म केवळ शोभेचा डोंबिवली रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म अर्थात फलाट क्रमांक ए हा आता फक्त शोभेचा राहिला आहे कल्याण कर्जत आणि कसारा डाऊन लोकल गेल्या एक ते दीड वर्षांपासून एक नंबर फलाटावर आणणे बंद केलं असल्यानं हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे या ठिकाणी असलेल्या वळणामुळं फलाडातून लोकल बाहेर पडताना दीड ते दोन मिनटं जास्त वेळ लागतो आणि रेल्वेचं वेळापत्रक बिघडतं म्हणून रेल्वे प्रशासनानं होम प्लॅटफॉर्मला गाडी आणण्याची सोय बंदच करून टाकली खरं तर होम प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर आज अनेक वर्ष कल्याण कर्जत आणि कसारा या डाऊन दिशेकडे जाणाऱ्या सर्व धीम्या लोकल फलाट क्रमांक एकवरच आणल्या जात होत्या त्यामुळे पश्चिमेला राहणारे हजारो प्रवासी थेट पश्चिम बाजूला उतरू शकत होते याचा सर्वाधिक महत्त्वाचा फायदा म्हणजे गर्दी आपोआपच विभागली जात होती ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच ते सोयीचे होते मात्र आता ही सुविधा बंद केल्यामुळं पश्चिमेला राहणाऱ्या रा सर्व प्रवाशांना सक्तीनं पादचारी पूल चढून पश्चिमेमुळे उतरावं लागतं सध्या फलाट क्रमांक दोनवर डोंबिली लोकल आलेली असेल उभी असेल तर आणि तरच कल्याण कर्जत आणि कशारा दिशेकडे जाणाऱ्या डाऊन धीम्या लोकल एक नंबरवर म्हणजेच होम प्लॅटफॉर्मवर आणल्या जातात त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला होम प्लॅटफॉर्म फक्त आणि फक्त शोभेचाच राहिला आहे एक नंबरवर वळण असल्यानं डाऊन लोकल फलाटाच्या पूर्णपणे बाहेर पडायला काही वेळ लागतो ही गोष्ट मान्य आहे पण तरीही पश्चिमेकडील हजारो लोकांच्या सोयीचा विचार केला तर त्यापुढे दीड ते दोन मिनटांचा वेळ जास्त लागतो हा मुद्दाच गौण ठरतो नाहीतरी ज्या ठिकाणी उड्डाणपूल नाही आणि फाटक उघड बंद करावं लागतं तिथे वेळ वाया जातोच ना विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि अन्य सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी किमान या प्रश्नावर एकत्र एक येऊन रेल्वे प्रशासनावर दबाव आणावा आणि डोंबिवलीतून कल्याण कर्जत कसारा दिशेकडे जाणाऱ्या सर्व डाऊन धीम्या लोकल पूर्वीप्रमाणेच फलाट क्रमांक एकवर आणायला सुरुवात केली जावी या सर्वांनी ठरवलं तर हे करणं अजिबात कठीण नाही फक्त ते करण्याची आज, आज आणि इच्छाशक्ती हवी हा कार्यक्रम कसा वाटला जरूर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या एका नव्या भागात तोपर्यंत नमस्कार